किचनच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला काही लपलेली झुरळं दिसतात. बरेचसे उपाय करून ते मरत नाहीत, ते आपल्याला रोज दिसत राहतात. पेस्ट कंट्रोल करणं हे आपल्याला खर्चिक आणि नकोशी वाटतं. तर ही किचनमध्ये लपलेली झुरळं आहेत, त्यांना मारण्यासाठी आज आपण काही उपाय बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पहिला प्रकार इथे बघणार आहोत. इथे आपल्याला बोरिक ॲसिड म्हणजे बोरिक पावडर लागणार आहे. सहसा करून बोरिक पावडरचा वापर तांदूळ आणि गव्हातील जे किडे होतात त्यांना मारण्यासाठी किंवा ते होऊ नये यासाठी करतो. आज आपण ह्या पावडरचा वापर झुरळ मारण्यासाठी करणार आहोत. त्यासाठी इथे मी बोरिक पावडर घेतली आहे. ही बोरिक पावडर तुम्हाला किराणा दुकानात किंवा मेडिकलच्या दुकानामध्ये मिळून जाईल. प्लास्टिकच्या छोट्याशा डबीमध्ये बोरिक पावडर मी भरून घेतली आहे आणि याच्या झाकणाला होल पाडलेली आहेत. आता ही बोरिक पावडर किचन ओटा, सिंक आणि गॅसच्या कडेला आपल्याला अशा प्रकारे कोपऱ्या कोपऱ्याने टाकत जायची आहे. जिथे जिथे तुम्हाला वाटते की झुरळ येऊ शकतात तिथे तिथे तुम्हाला अशा प्रकारे हे बोरिक पावडर, यामुळे झुरळांचा नायनाट होईल. परंतु जर मुंग्या असतील तर त्या पण चालल्या जातील. अशा प्रकारे बोरिक पावडरचा आपण वापर करू शकतो आपल्या घरातील झुरळं मारण्यासाठी. आता दुसरा प्रकार बघूया. घरातील जी झुरळं आहेत ती आपण अशाही प्रकारे हळूहळू पूर्णपणे नाहीशी करू शकतो. त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा म्हणजे जो आपण स्वयंपाकासाठी वापरतो, भज्यांमध्ये टाकण्यासाठी जो सोडा वापरला जातो तो हा बेकिंग सोडा आहे. तर अशा प्रकारे बेकिंग सोडा या बाटलीमध्ये मी भरून घेतला आहे. जिथे जिथे आपल्याला डाऊट आहे झुरळ लपली आहे त्या त्या ठिकाणी ही बेकिंग सोडा जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. बेकिंग सोडाचे खूप सारे उपयोग आहेत, त्याचे फायदे पण खूप सारे आहेत. त्यातील बेकिंग सोडाचा हा जो उपयोग आहे तो एकदम इफेक्टिव्ह आहे. हळूहळू का होईना बेकिंग सोड्यामुळे जे झुरळं आहेत ते नाहीसे व्हायला लागतात. किचन तसंच गॅलरीमध्ये कचरा ठेवतो तिथली जागा तसंच गॅसच्या मागील जी जागा असते तिथल्या कानाकोपऱ्यामध्ये ही बेकिंग पावडर अशा प्रकारे टाकून द्यायची आहे. त्यानंतर आपण तिसरा प्रकार बघणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतला आहे व्हाईट व्हिनेगर. व्हाईट व्हिनेगर आपल्या सगळ्यांकडे असतंच, नसेल तर किराणा दुकानात हे तुम्हाला इझिली भेटून जाईल. व्हिनेगरचा वापर करण्यासाठी इथे तुम्हाला स्प्रे बॉटल लागेल. नुसतं व्हिनेगरचा वापर न करता थोडंसं पाणी त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे, त्यामुळे मी थोडं पाणी आधी या बॉटलमध्ये टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर व्हिनेगर पण टाकलं आहे. किचनमध्ये जर किचन ट्रॉली असेल किंवा कॅबिनेट असतील तर कॅबिनेटमध्ये आणि ट्रॉलीजमध्ये हमखास झुरळ लपलेली असतात. दिवसा नाही परंतु रात्रीचे ते नक्कीच आपल्याला त्यामध्ये फिरताना दिसतात. रात्रीच्या वेळी किचन कॅबिनेट किंवा मग ज्या ट्रॉलीज आहे त्यामध्ये हा जो व्हिनेगरचा स्प्रे आहे तो मारायचा आहे. व्हिनेगरच्या उग्र वासाने हे जे लपलेले झुरळं आहेत ती सगळी मरून जातील. किचन कॅबिनेट भिंतीला अटॅच असतात त्यामुळे तिथे थोडीशी गॅप होते, तर ती जी गॅप आहे त्याच्या आतमध्ये पण आपल्याला कधीकधी झुरळं फिरताना दिसतात. त्यामुळे आपल्याला ह्या भिंतीच्या आणि किचन कॅबिनेटच्या मधल्या गॅपमध्ये पण हा जो स्प्रे आहे तो मारायचा आहे. तसंच आपण जिथे सिलेंडर ठेवतो त्या कॅबिनेटमध्ये पण ह्या स्प्रे मारून घ्यायचा आहे. या प्रकारे पण झुरळांना आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. आता नेक्स्ट प्रकार आपण बघत आहोत तो शेवटचा आहे. यामध्ये आपल्याला लागणार आहे कापूर. कापराचे बरेचसे उपयोग आणि फायदे आहेत, त्यातला हा एक उपयोग आपण करून बघणार आहोत. कापराच्या अशा छोट्या छोट्या वड्या आपल्याकडे असतात, ह्या वड्यांचा उपयोग आता आपण करणार आहोत. हे जे कापराच्या वड्या आहेत यांचा उपयोग आपण आता किचन ट्रॉलीमध्ये करणार आहोत. किचन ट्रॉलीजचे जे प्रत्येक कप्पे आहेत त्यामध्ये हा जो कापराच्या वड्या आहेत या ठेवायच्या आहेत. ह्या कापराच्या वड्यांच्या वासाने जे झुरळ आहेत ती किचन ट्रॉलीमध्ये एंट्री करणार नाहीत. तर किचनमधील जे लपलेले झुरळं आहेत त्यांचा नायनाट करण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी आज आपण काही उपाय बघितलेत. या उपायांमधील कुठलाही एक उपाय आपण करू शकतो.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर याला नक्की शेअर करा. आता मी इथे तुमचा निरोप घेते. आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार.